अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मागील सोमवारपासून जळगाव जिल्ह्यामध्ये ब्रेक द चेन या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून घेतले जात आहे। शासनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या स्वरूपात कारवाई केली जात आहे। मागील 3 दिवसांमध्ये विनामास्क फिरणाऱ्या 2000 नागरिकांवर ती कारवाई केली आहे। तर कलम 188 अन्वये 96 केसेस जिल्हाभरामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत। मास्क न लावणाऱ्या व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या कालपर्यंत 475 कारवाया करण्यात आल्या आहेत। अत्यावश्यक काम वगळता 1 जूनपर्यंत नागरिकांनी घरातच थांबावे असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी केले आहे। मागील विशेष करून मागील सोमवारपासून जळगाव जिल्ह्यात अतिशय कडक पद्धतीने ब्रेक द चेनच्या निर्बंधाचं पालन करून घेतलं जात आहे। प्रत्येक स्वरूपाच्या उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे, ज्यामध्ये विनामास्कच्या मागील 3 दिवसामध्ये जवळजवळ 2000 अधिक केसेस दाखल करण्यात आलेले आहेत। तसेच 96 FIR काल संध्याकाळपर्यंत 188 कलमा अन्वये जिल्ह्याभरात दाखल करण्यात आलेल्या होत्या व विनाकारण फिरणारे आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या अशा 9 व्यक्तींवर कालपर्यंत जवळजवळ 450 कारवाया झालेल्या होत्या। या कारवायामध्ये आणखी वाढ करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारे विनाकारण रस्त्यावर फिरणे, मास्क न घालणे किंवा गर्दी करणे या सर्व प्रकारच्या उल्लंघनांवर मोठ्या प्रमाणावर जळगाव जिल्ह्यामध्ये कारवाई चालू असून सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की येत्या 1 जूनपर्यंत आपण सर्वांनी घरीच थांबावे, एमर्जन्सी वगळता कोणीही रस्त्यावर येऊ नये असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। थँक्यू। या मागील 3 दिवसात ज्या कारवाया झालेल्या आहेत त्या काल संध्याकाळपर्यंतच या 3 दिवसामध्ये 527,000 रुपयाचा एकूण दंड वसूल करण्यात आलेला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।